इचलकरंजी बातमीपत्रात आपले स्वागत। पाहूयात आता सविस्तर वृत्तांत। इचलकरंजी शहरात कपड्याच्या गाठी भरून राजस्थानला जात असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स व श्रेया ब्युटी पार्लर या दोन दुकानात घुसून अपघात झाला। या दरम्यान मोटारसायकलवर मित्रासोबत बोलत राहिलेला राहुल पाटील हा ट्रकच्या खाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघाताची नोंद गावबाग पोलीस ठाण्यात झाली आहे। शहरातील लाल नगर परिसरातून कपड्याच्या गाठी भरून इचलकरंजी मधून राजस्थानला ट्रक चालक विकास जंगम MH09CQ7816 या क्रमांकाचा ट्रक घेऊन जात होता। दरम्यान CETP प्लांट समोरील रस्त्यावरून सांगली रस्त्याकडे वळण घेत असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला व भरधाव ट्रक थेट गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक्स व श्रेया ब्युटी पार्लर या दोन दुकानात घुसला। यावेळी मित्रासोबत बोलत राहिलेला राहुल पाटील वय 23 व मोटारसायकल MH09AP6677 समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक खाली सापडले। यावेळी राहुल हा ट्रकच्या खाली अडकून फरफटत गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी IGM हॉस्पिटलला पाठवण्यात आले। यावेळी IGM हॉस्पिटल बाहेर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळून टाकणारा होता। सांगली व इचलकरंजीला जोडणारा हा रस्ता असल्याने नेहमी या रस्त्यावर नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते, मात्र हा अपघात रात्रीच्या वेळी घडल्याने मोठा अनर्थ टळला। शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दुकानामध्ये ट्रक घुसून अपघात झाल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली, त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। तसेच राहुलचे नातेवाईक यावेळी आक्रमक झाले होते। याची माहिती गावबाग पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील जमाव पांगवला। ट्रक मधील कपड्याच्या गाठी दुसऱ्या ट्रक मध्ये भरण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते। त्यानंतर ट्रक गावबाग पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा नोंद केला आहे। या प्रकरणी ट्रक चालक विलास ईश्वर जंगम वय 60 राहणार इस्पुर्ली तालुका करवीर याला पोलिसांनी अटक केली आहे, तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल चळचूक हे करत आहेत। महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी शहरातील शिवसेना व रवींद्र माने युवा शक्तीच्या वतीने महामृत्युंजय मंत्राचा जाप करून होम हवन करण्यात आले। इचलकरंजी शहरातील महासत्ता चौक परिसरात असणाऱ्या हनुमान मंदिरामध्ये होम करण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्याला 2019 महापुराचा फटका मोठ्या प्रमाणात बसला होता, त्यावेळी शिंदे यांनी मोठे योगदान दिले होते। त्याचबरोबर जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील पूरबाधित कुटुंबांना आर्थिक मदत देखील मिळवून दिली होती, त्यामुळे अशा जबाबदार मंत्र्याचे लवकरात लवकर कोरोना मुक्त होऊन लोकांच्या सेवेसाठी पुन्हा नव्या जोमाने उभे राहावे व त्यांना दीर्घायुष्य लाभू दे यासाठी आज हा होम हवन करण्यात आला। या दरम्यान मंत्री शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कार्यकर्त्यांशी संवाद साधला। हवनस्थळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, नगरसेवक रवींद्र माने, शहर प्रमुख सयाजी चव्हाण, युवासेना जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, सूर्यकांत मकोटे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कोविड संकटामुळे यंदा मालमत्ता धारकांना कर मागणीची बिले वेळेत मिळाली नाहीत, त्यामुळे बिले वेळेत भरण्यास अडचणी येत आहेत, परंतु तांत्रिक अडचणींमुळे बिलात सूट देता येत नसल्याचे सांगण्यात येत असल्याने त्या मिळकत धारकांवर अन्याय होणार आहे, परंतु कोविडची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांना घरपायाच्या संयुक्त करात 1% रिबीट देण्यात यावा अशी मागणी ताराराणी पक्षाचे पक्षप्रदोत प्रकाश मोरबाळे यांनी नगराध्यक्षा सौ अलकास्वामी व मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून झाले, पण कोरोना आजार आला म्हणून इतर आजारांना सुट्टी मिळाली असे नाही। आजही इचलकरंजी मध्ये अनेक अपघात झालेले लोक आहेत। प्रसूतीसाठी स्त्रिया याशिवाय इतर कोणत्याही आजाराने ग्रासलेले लोक अथवा निराधार लोक यांना उपचार घेण्यासाठी सर्व सरकारी रुग्णालय उपलब्ध नाहीत, त्यामुळे नॉन कोविड रुग्णांची हेळसांड होऊन उपचाराविना दगावत आहेत। सर्वसामान्यांसाठी ह्या रुग्णालयाची बांधणी झाली असल्याने त्यांना उपचारासाठी नॉन कोविड रुग्णालय चालू करावं व मरणाच्या दारात चाललेल्या अनेक लोकांना अभय द्यावं अशी मागणी माणुसकी फाउंडेशनने प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे। यावेळी खरात यांनी तात्काळ इंदिरा गांधी रुग्णालयात संपर्क साधून आरक्षित रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांवर उपचार सुरू करावेत असे आदेश दिले। जर उपचार केले नाहीत तर नावासहित कायदेशीर कारवाई करू असा इशाराही देण्यात आला।
यावेळी माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष रवी जावळे, अजित पाटील, आकाश नरुटे, प्रथमेश इंदुलकर, इब्राहिम शेख, कृष्णा इंगळे, आनंदा इंगळे, मनीष जाधव, अक्रम मुजावर, रंकित रॉय, अक्षय होगाडे, बाबासाहेब नंदीवाले, सचिन बोराडे, सिद्धार्थ वासुदेव, चेतन सुगते आदी उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील गेल्या आठवडाभरापासून बंद असलेल्या स्ट्रीट लाईट तातडीने सुरू कराव्यात या आशयाचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंच तर्फे मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांना देण्यात आले. गणेशोत्सवापासून स्ट्रीट लाईटची तक्रार सुरू असून गेल्या आठवडाभरापासून सदरचे प्रमाण वाढले असून गावातील 25% स्ट्रीट लाईट बंद असल्याने चोऱ्यांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेने त्वरित लाईट सुरू कराव्यात अशी मागणी करण्यात आली. मुख्याधिकारी यांनी सदर कामासंबंधी अडचण दूर करून सदर काम सुरू करण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच शहरातील नॉन कोविड रुग्णांचे हाल होत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात उपचाराची वेळ व व्याप्ती वाढवावी व योग्य दरात उपचार उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी देखील करण्यात आली. यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे अप्पासाहेब पाटील, उदयसिंह निंबाळकर, राजूदादा अर्गे, अभिजित पटवा आदी उपस्थित होते. स्वरलता गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचा 91वा वाढदिवस स्वरतरंग संगीत अकॅडमी इचलकरंजीने मोठ्या दिमाखात साजरा केला. यावेळी लता दिदींचे काही किस्से अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष कोरेसर यांनी सांगितले व लता मंगेशकर यांनी गायलेली गीते अकॅडमीच्या कलाकारांनी गाऊन 91वा वाढदिवस साजरा केला. यावेळी निखिल भंडारे व सचिव आरबी व्यास, संचालक शक्तिचंद माचरेकर, डॉक्टर शुभांगी कोरे, सौ नीता व्यास, साक्षी हरवंदे भाट, उमेश मिनेकर, सूर्यकांत बागडे, अरुण केटकाळे, बाजीराव मेत्रे, सचिन सुडाळ आदी संगीत प्रेमी उपस्थित होते. या निमित्ताने प्रसिद्ध कलाकारांचे वाढदिवस साजरा करण्याची परंपरा स्वरतरंग संगीत अकॅडमीने कायम ठेवली आहे.